नमस्कार, मल्हार टीव्हीच्या सकाळच्या बातमीपत्रामध्ये आपलं स्वागत. प्लास्टिक बंदीचा कायदा करूनही प्लास्टिकचा वापर दिवसांगणिक वाढत चालला आहे. त्यामुळे या प्लास्टिकचा पुनर्वापर आणि प्रक्रिया व्हावी यासाठी सुधागड तालुक्यातील सिद्धेश्वर ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला आहे. यासाठी 5R ही संस्था रायगड जिल्हा परिषद, सुकन्या संघ, शाळा, स्वदेश समिती आणि प्राईड इंडिया यांच्या सहाय्याने जिल्ह्यातील पहिला पथदर्शी प्रकल्प राबवला जात आहे. या प्रकल्पाअंतर्गत गावातील लोकांनी जमवलेले तब्बल 300 किलो प्लास्टिक आणि 20 किलो ग्लास वेस्ट पुनर्वापर करण्यासाठी मुंबई येथे पाठवण्यात आले आहे. या उपक्रमाद्वारे संपूर्ण गाव प्लास्टिकमुक्त होऊन पर्यावरणाचे संरक्षण आणि घनकचरा व्यवस्थापन उत्तम प्रकारे होणार आहे. नेरूळ येथील जिमी पार्क इमारत दुर्घटनेनंतर नवी मुंबई महापालिका प्रशासनाने आता शहरातील 30 वर्षे पूर्ण झालेल्या जुन्या इमारतींची संरचना तपासणी म्हणजेच स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. या इमारतींची संरचना तपासणी करावी असे गृहसंकुलांना सांगूनही ती होत नसल्याने पालिकेने यासाठी पुढाकार घेतला असल्याचे नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी सांगितले. दरवर्षी नवी मुंबई महापालिकेकडून जुन्या इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करून अहवाल सादर करण्याचे आवाहन करण्यात येते. मात्र याकडे काही गृहसंकुलांकडून पाठ फिरवली जाते. त्यामुळे पावसाळ्यात स्लॅब कोसळण्याच्या घटना घडत असतात. त्यामुळे सिडकोकडून शहरातील 30 वर्षे जुन्या इमारतींची माहिती पालिकेने मागितली आहे. एकनाथ शिंदे गटाचे 12 आमदार अपात्र ठरणार असल्याची माहिती समोर आली आहे. या आमदारांवर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. कारवाईच्या वृत्तानंतर उपाध्यक्षांना तो अधिकारच नसल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. या संदर्भात 2 अपक्ष आमदार महेश बालदी आणि विनोद अग्रवाल यांनी उपाध्यक्षांना पत्र दिले आहे. एकनाथ शिंदे गटाने 2 दिवसांपूर्वीच अविश्वास प्रस्ताव विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या विरोधात दाखल केला आहे. विधानसभा नियमान्वये नरहरी झिरवळ यांना हटवण्यासंदर्भात यापूर्वीच पत्र दिले असल्याने आमदारांना अपात्र ठरवण्याचे अधिकार त्यांना नसल्याचे अपक्ष आमदारांचे म्हणणे आहे. आता ही बाब न्यायालयात जाण्याची शक्यता असून पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत पनवेल महापालिकेच्या वतीने पथविक्रेत्यांना सहाय्य म्हणून 10,000 खेळते भांडवल कर्ज स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहे. नियमित परतफेड करण्यास प्रोत्साहन देणे, डिजिटल व्यवहारास प्रोत्साहन देणे या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे. 10,000 प्रथम कर्ज वेळेत परतफेड केल्यानंतर 20,000 कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नगर पथ विक्रेते अनौपचारिक नागरी अर्थव्यवस्थेचा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. नगरवासियांच्या आर्थिक कुवतीप्रमाणे स्वस्त दरात वस्तू आणि सेवांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात ते महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. कोरोनाच्या काळात टाळेबंदीमध्ये पथविक्रेत्यांच्या उपजीविकेवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यामुळे पथविक्रेत्यांच्या व्यवसायास खेळत्या भांडवलांचा पतपुरवठा तातडीने करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान पथविक्रेता आत्मनिर्भर निधी पथविक्रेत्यांसाठी विशेष सूक्ष्म पतपुरवठा सुविधा योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. रयत शिक्षण संस्थेच्या उरण तालुक्यातील जासई येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल आणि लोकनेते दिबा पाटील ज्युनियर कॉलेजमध्ये लोकनेते दिबा पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य आणि रयत शिक्षण संस्थेचे लाईफ वर्कर अरुण घाग आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. तसेच विद्यालयाच्या प्रांगणातील पंचमहाविभूतींच्या पुतळ्यांचे पूजन आणि कर्मवीर अण्णांच्या आणि दिबा पाटील यांच्या पुतळ्याचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमासाठी 1984 या लढ्याचे नेतृत्व केलेल्या रणरागिणी भारतीताई पवार, शाळा व्यवस्थापन आणि विकास समितीचे अध्यक्ष सुरेश पाटील, दिबा पाटील यांचे चिरंजीव अतुल पाटील तसेच यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कळंबोली मार्बल मार्केट
आणि या ठिकाणी असलेल्या पेट्रोल पंपाच्या परिसरात तृतीयपंथी हे देह व्यापार करत आहेत, त्यामुळे या परिसरातील रहिवाशांना त्रास होत असून महिलांना वावरणेही मुश्किल झाले आहे. या परिसरात लूटमारीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे. तसेच त्या भागातून जाणाऱ्या महिलांकडेही या ठिकाणी उभे असलेले ग्राहक वाईट नजरेने बघत आहेत. रात्रीच्या वेळी हा परिसर धोकादायक बनत असून कोणतीही मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे देह व्यापार करणाऱ्या या तृतीय पंथीयांवर कारवाई करावी, अन्यथा तीव्र रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा भाजपचे कळंबोली शहर अध्यक्ष रविनाथ पाटील यांनी दिला असून कळंबोली शहर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षकांना त्यांनी निवेदन दिले आहे. JNPA गवाणफाटा कळंबोली JNPT पळसपे या NH4B या 8 पदरी राष्ट्रीय महामार्गावरील दुभाजकांवर सुमारे 2 लाख विविध प्रकारची आकर्षक शोभिवंत फुलझाडे लावण्यात आली आहेत. 2 वर्षापूर्वी लागवड करण्यात आलेली फुलझाडे चांगलीच बहरली आहेत. या आकर्षक फुलझाडांमुळे दररोज या महामार्गावरून प्रवास करणाऱ्या 15,000 अधिक वाहतूकदार प्रवासी नागरिकांचा प्रवास आकर्षक आणि डोळ्यांनाही सुखावणारा ठरू लागला आहे. यामध्ये कन्हेरी फुलझाडांच्या जातीतील बिंटी, बोंगणवेल, टिकोमा, तगर, जास्वंद, पेरेलोनकस या आकर्षक फुलझाडांचा समावेश आहे. यासाठी कोट्यवधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचे नाव लागल्याशिवाय एकही विमान उडू देणार नाही, असा इशारा सिडको आणि राज्य सरकारला देत शुक्रवारी CBD बेलापूर येथे सिडको घेराव आंदोलनाद्वारे पुन्हा एकदा एल्गार करण्यात आला. लोकनेते दिवंगत दिबा पाटील यांचेच नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, तसेच प्रकल्पग्रस्तांचे विविध प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत, यासाठी दिबांच्या स्मृतिदिनी सिडको विरोधात घेराव आंदोलन करण्यात आले. हे घेराव आंदोलन म्हणजे असंतोषाची एक ठिणगी होती. त्याचा बणवा होण्याआधी सिडको आणि राज्य सरकारने भूमिपुत्र आणि प्रकल्पग्रस्तांच्या सर्व मागण्या पूर्ण कराव्यात, असा इशारा या आंदोलनातून देण्यात आला. यावेळी कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, माजी मंत्री आणि विद्यमान आमदार गणेश नाईक, आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पदाधिकारी आणि प्रकल्पग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. भाजप प्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांनी शुक्रवारी संसद भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. अर्ज दाखल करताना गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि NDA नेते उपस्थित होते. द्रौपदी मुर्मू यांच्या नामांकनात भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही सहभाग घेतला. यावेळी NDA एकजूट पाहायला मिळाली. मुर्मू या आदिवासी समाजातून आलेल्या पहिल्या महिला नेत्या आहेत, ज्या भारताच्या सर्वोच्च पदाची निवडणूक लढवत आहेत. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी 18 जुलै रोजी मतदान होणार आहे. महाविकास आघाडी सरकारमधील नगरविकास मंत्री तथा शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा फडकवल्यानंतर राज्यातील सरकार कोसळणार असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आघाडी सरकारने गेल्या 2 दिवसात तब्बल 106 GR काढले आहेत. तसेच आमदारांना 319 कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आक्षेप घेतला असून राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी करणारे पत्र त्यांना पाठवले आहे. राज्यातील राजकीय स्थिती गेल्या 3 दिवसात अत्यंत अस्थिरतेची बनली आहे. शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडाळी झाल्याने स्वतः राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्याची मनीषा जाहीर केली आहे. अशात राज्य सरकारतर्फे अंदाधुंद पद्धतीने शासकीय आदेश काढून निर्णयांचा सपाटा राबवला जात आहे. विकास प्रकल्पांच्या नावाखाली होत असलेला हा प्रकार संशय वाढवणारा आहे, असे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी पत्रात म्हटले आहे. गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या रेल्वे गाड्या आरक्षित झालेल्या असतानाच ST महामंडळाने जादा गाड्या सोडण्याची तयारी पूर्ण केली आहे. यंदा गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी ST महामंडळाने
2,500 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. यातील 25 ऑगस्ट पासून सुटणाऱ्या 1,300 जादा गाड्यांचे आरक्षण आजपासून सुरू होणार आहे. जादा गाड्या मुंबई ठाणे पालघरमधून जातील. या गाड्यांचे आरक्षण तिकीट खिडक्या ऑनलाईन आणि एसटी महामंडळाकडून नियुक्त एजंटकडूनही मिळणार आहे. या जादा गाड्यांव्यतिरिक्त ग्रुप आरक्षणासाठीही लवकरच एसटी उपलब्ध केल्या जातील. या गाड्यांचे आरक्षण पूर्ण झाल्यास अधिक गाड्या सोडण्याची तयारी एसटी महामंडळाने ठेवली आहे. राज्यात निर्माण झालेली राजकीय अस्थिरता, मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या निषेधात मुस्लिम संघटनांकडून विविध आंदोलने तसेच अलिबाग पोलीस ठाणे हद्दीत उपोषणाच्या घटना घडत आहेत. या सर्व बाबी लक्षात घेऊन कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी 25 जून ते 8 जुलै या कालावधीकरिता रायगड जिल्हा पोलीस कार्यक्षेत्र हद्दीत मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. या कालावधीत होणारे उत्सव, सभा, मिरवणुकांना परवानगी देण्याचे अधिकार तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांना देण्यात आले आहेत. विपरीत परिस्थिती उद्भवल्यास त्याची जबाबदारी आयोजकांवर राहील असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी जारी केले आहेत. नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत 28 मे रोजी नेरळ कळंब राज्यमार्ग रस्त्यावर 22 ते 25 वर्ष वयोगटातील जळालेला मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटवणे आणि खुन्याचा तपास हे रायगड पोलीस यांच्यापुढे आव्हान होते. मात्र पोलिसांनी गेली 20 दिवस मेहनत घेतल्यानंतर त्या जळालेल्या मृतदेहाच्या खुन्याचा उलगडला झाला आहे. दरम्यान मयत व्यक्ती हा कर्जत मुद्रे येथील असून त्याला मारणारे हे भंगार विक्रेता आणि मेकॅनिक होते. त्यांना पोलिसांनी अटक केली आहे. हा खून पैशाच्या वादातून झाला असून त्या तरुणाला कर्जत येथे ठार मारून त्याची ओळख मिटवण्यासाठी आणि पुरावे नष्ट करण्यासाठी गाडीतून कळंब नेरळ रस्त्यावर नेऊन मृतदेह जाळून टाकण्यात आला होता. योगामुळे शरीर तंदुरुस्त राहते. शिवाय आपली इच्छाशक्ती वाढवण्यासाठी योगा हा अतिशय मदतपूर्ण ठरतो. त्यामुळे सर्वांनी नियमित योगा केला पाहिजे असे प्रतिपादन पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांनी व्यक्त केले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त रोगमुक्त भारत अभियानाअंतर्गत 24 आयुर्वेद, इंटरनॅशनल नॅचरोपॅथी ऑर्गनायझेशन आणि सूर्या फाउंडेशन यांच्या संयुक्त वतीने 24 आयुर्वेदाच्या खुल्या सभागृहात प्राकृतिक चिकित्सा शिबिर आयोजित करण्यात आले होते. पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. योग साधना आणि पायी चालणे हे शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी महत्त्वाचे आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.